बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय शाळेचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत शाळेच्या वतीनं या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येतं पन्हाळा तालुक्यातील करंजफेणीतल्या इथल्या जिल्हा परिषद शाळेतील नऊ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्याचा निकाल लागून सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विठ्ठल कांबळे हा, हा विद्यार्थी साठ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलाय तर अथर्व पचिंद्रे हर्षवर्धन पाटील सार्थक आरंडे प्रणव आरंडे वैष्णवी पाटील सारिका पाटील हे विद्यार्थी सारथी योजनेच्या अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांना प्रभारी मुख्याध्यापक अजय पाटील आनंदा सुतार सखाराम अंगठेकर किरण शिंदे कोमल राऊत सुनील लाड संभाजी पाटील यांच्यासह व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलंय